नांदेडमध्ये राज्यातील पहिले फिरते एंडोस्कोपी रुग्णालय सुरू करण्यात आले. गॅलॅक्सी हेल्थकेअर फाउंडेशनच्या वतीने हे फिरते रुग्णालय ग्रामीण भागात जाऊन अल्पशा दरात एंडोस्कोपी करणार आहे. यासाठी केवळ 1100 रुपये आकारण्यात येत आहेत. 30 ते 60 वयातील अनेक जणांना तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आतड्यांचा कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. या उपचारामुळे लवकरच निदान होऊन कॅन्सरमुक्त जीवन जगता येईल, अशी माहिती गॅलॅक्सी हेल्थकेअर फाउंडेशनचे डॉक्टर नितीन जोशी यांनी दिली. गॅलॅक्सी हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड या संस्थेमार्फत चालविली जाणारी आणि गॅलॅक्सी पचन संस्था आणि यकृत विकार रुग्णालय नांदेड या संस्थेतून जन्म झालेली ही मोबाईल एंडोस्कोपी क्लिनिक किंवा फिरते एंडोस्कोपी रुग्णालय आम्ही सुरू करत आहोत. हे एक चालतं फिरतं कम्प्लीट अतिदक्षता विभाग असलेलं एंडोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे पचन संस्थेची तपासणी केलं जाणारं रुग्णालय आहे आणि याचा मुख्य उद्देश तरुण वयामध्ये पचन संस्थेच्या मार्गात ज्या कॅन्सरच्या गाठीही तयार होतात त्याचं लवकर निदान करून लवकर उपचार करून कॅन्सरमुक्त जीवन जगायला मिळावं हा आहे. नांदेड हा सीमावर्ती जिल्हा आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, विदर्भ याच्या बॉर्डरवर आणि नॅक्सल अफेक्टेड एरिया आहे जिथे आदिवासी अतिदुर्गम भागात लोक असतात. ते मोठ्या शहरांपर्यंत वेळेत पोहोचू शकत नाहीत वेगवेगळ्या कारणांसाठी. आणि मुख्य म्हणजे भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जे स्वप्न होतं प्रोव्हिजन ऑफ अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरियाज त्याचा वाटा आम्ही आमच्या परीने घेत आहोत. आणि 50 लोकांनी एका माणसाची वाट बघण्याऐवजी एक माणूस 50 लोकात जाऊन त्यांना उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा देईल आणि ह्या राष्ट्राची प्रगती होईल या उद्देशाने हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहोत. आणि याच्यासाठी नांदेडच्या गॅलेक्सी रुग्णालयामधून आमचा सगळा स्टाफ आणि मी स्वतः गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट दर रविवारी एका दुर्गम भागामध्ये जाऊन तिथे ऑन द स्पॉट रक्त तपासणी आणि रुग्णांची एंडोस्कोपी करत असतो. याच्यासाठी अगदीच माफक फीस म्हणजे 1500 रुपये आम्ही रुग्णांना चार्ज करतो. बाहेर किती खर्च येतो आणि असं साधारण किती खर्च असतो? या तपासणीसाठी साधारणपणे उच्च दर्जाची एंडोस्कोपीची फॅसिलिटी असेल तर 5000 रुपयापासून ते 20000 रुपयापर्यंत भारत देशाच्या वेगळ्या वेगळ्या रुग्णालयांमध्ये फीस आकारली जाते. या रुग्णालयामध्ये 1100 रुपये एंडोस्कोपीची फीस आणि 400 रुपये रक्त तपासणीची फीस आता सध्या आम्ही ठेवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये महागाई वाढली तर थोडी फीस वाढू शकते.